नमस्कार, आज आपल्याबरोबर आहेत श्री दिलेश वीरा. नमस्कार निलेशजी. थँक यू. निलेश वीरा हे फ्युचर गाईड या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांपासून टॅरो रीडिंग, क्रिस्टल हिलिंग, स्पिरिच्युअल थेरपी, वास्तुशास्त्र, त्याचप्रमाणे मनी मेडिटेशन या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना या विद्या शिकवलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत हे अभियान ते राबवत असल्याचं ते सांगतात. निलेशजी, मला सर्वप्रथम सांगा की हे जे तुमचं आत्मनिर्भर भारत अभियान आहे, हे अभियान नेमकं काय आहे? लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं तेव्हा माझ्यापुढे पण उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. पण जसं मोदींजींनी आत्मनिर्भर व्हायला सांगितलं तसं सगळ्यात पहिलं मी आत्मनिर्भर झालो. आणि मला असं वाटलं की का नाही आपण पण घरी बसल्या बसल्या, बरेच जण आपल्यासारखे घरी बसलेले आहेत, तर त्यांना पण आपण आत्मनिर्भर करावं. तर जे जे मी ॲक्च्युअल शिकवायचं 1-to-1 हे सगळे कोर्सेस जे आहेत ते मी आता ऑनलाईन शिकवतो आहे. जेव्हापासून लॉकडाऊन झालं तेव्हापासून ऑनलाईन हा विषय आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा, जीवनाचा अविभाज्य घटक बनला. निलेश वीरा यांचे हे कोर्सेस देखील ऑनलाईन पद्धतीने शिकवले जातात. अगदी 500 रुपयापासून तर 10,000 रुपयापर्यंतचे हे सगळे कोर्सेस आहेत. निलेशजी, या सगळ्या कोर्सेसमध्ये तुम्ही नेमकं काय काय शिकवता ते जरा सांगा प्लीज. आपला सगळ्यात कोर सब्जेक्ट जो आहे ना तो न्युमरोलॉजी, त्याला आपण नंबर्स अँड कलर्स असं नाव दिलेलं आहे. आणि तो पूर्ण सर्टिफिकेट कोर्स आहे. 3 भागात तो शिकवतो. आपण टॅरो रीडिंग शिकवतो, क्रिस्टल हिलिंग शिकवतो, ह्याच्याचबरोबर आपण सप्तचक्रशुद्धी म्हणजे 7 चक्रज ही पद्धत आपण शिकवतो. आपण एंजल थेरपी शिकवतो, EFT, मुद्राज आणि मेडिटेशन हा एक प्रकार आहे. आणि नवीन स्पेशली आपण ॲड केलेला सब्जेक्ट आहे तो म्हणजे मनी मेडिटेशन. त्याला खूप चांगला प्रतिसाद आपल्याला आता मिळालेला आहे सध्या. अगदी बरोबर आहे निलेशजी. अंकशास्त्र, टॅरो रीडिंग, स्पिरिच्युअल थेरपी, त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र, मनी मेडिटेशन असे अनेक विषय श्री निलेश वीरा हे शिकवत असतात. निलेशजी, सर्वप्रथम मला सांगा अंकशास्त्र म्हणजे नेमकं काय, तुम्ही काय शिकवता? अंकशास्त्रामध्ये स्वभाव, एखाद्याचा स्वभाव ओळख, नंबर्स अँड कलर्स असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो, त्याला योग्य मार्ग, कुठल्या व्यक्तीला काय काम द्यायचं हे आपल्याला त्याच्यात करता येतं. त्याच्यानंतर कलर्सचा भरपूर उपयोग, कसा प्रॉपर कलरचा उपयोग करायचा हे पण आपण त्याच्यामध्ये सांगतो, नंबर्स अँड कलर्स वर्कशॉप. जरा क्रिस्टल हिलिंग विषयी माहिती द्या. तुम्ही जर बघितलं तर शिवाजी महाराजांच्या काळापासून, मोगलांपासून क्रिस्टल वापरले जातात. आत्ता पण प्रत्येक, तुम्ही जर प्रत्येक नेता अभिनेता बघितलं तर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे क्रिस्टल जे आहेत वापरले जातात. तर क्रिस्टलचा योग्य वापर कसा करायचा, क्रिस्टल कसे ओळखायचे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपण त्याच्यात पूर्ण सर्टिफिकेट कोर्समध्ये आपण त्याला शिकवतो. स्पिरिच्युअल थेरपी म्हणजे नेमकी काय, त्याचा कशा पद्धतीने फायदा होतो? एंजल थेरपी ही एक आपलं एक स्पिरिच्युअल हा जो शब्द आहे त्याला स्पिरिट आणि रिच्युअल असे 2 भाग आहेत. रिच्युअल म्हणजे आपण जे पूर्वपार करत आलेलो आहोत, आपले आजोबा करतात, नंतर आपले बाबा करायचे, आपण करायचो, पूजापाठ, तंत्रमंत्र, त्याच्यानंतर आपण घरी नमाज पढतो, संडेजला आपण चर्चमध्ये जातो, ह्याला रिच्युअल्स म्हणतो. तर त्याच्यात स्पिरिट हा भाग जास्त येतो. आपण रिच्युअल न करता जास्त स्पिरिट ह्या भागावरती जर आपण फोकस केला तर त्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि ते आपण एंजल थेरपीमध्ये शिकवतो. एक्झॅक्टली. टॅरो रीडिंग म्हणजे काय, ज्या टॅरो रीडिंगमध्ये ज्या सायन्स असतात त्याचं महत्त्व काय असतं? टॅरो रीडिंग सिम्बॉलिझम आहे. टॅरो प्रत्येक गोष्ट, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण खूप सिम्बॉल वापरतो. सिग्नल हे सिम्बॉल असतात. स्पीड पर पूर्ण RTO जे आहे ना ते सिम्बॉलवरती चालतं. आपण जेव्हा रोडवरती गाडी चालवतो तेव्हा सगळे सिम्बॉल्स बघूनच आपण ती गाडी चालवत असतो. रांगोळी काढतो हा एक सिम्बॉल आहे. तर त्या सिम्बॉलचा योग्य वापर करून आपण आपली एक आपण यश संपादन करू शकतो. अडलेल्या गोष्टी आपण, एखादा ऑब्स्टेकल येत असेल तर ते पण दूर करू शकतो. तर टॅरो हा खूप साधा सोपा सब्जेक्ट आहे. टॅरो रीडिंग हे जनरली सिम्बॉलिझम कॅटेगरीमध्ये येतं. सिम्बॉल्स कसे उपयोगात आणायचे, सिम्बॉलला ओळखायचं कसं, सिम्बॉल काय मेसेज देतात हे त्या कोर्समध्ये येतं. आणि एक्झॅक्टली, मनी मेडिटेशन हा तुमचा अत्यंत आवडीचा विषय आहे. मनी मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन आपण खूप प्रकारे पद्धतीने करतो. मी गेले 10 वर्ष मी बऱ्याचशा शाळांमध्ये मेडिटेशन शिकवतो. आपल्या जेलमध्ये सुद्धा मी मेडिटेशन रेग्युलरली कैद्यांना शिकवत असतो. पोलिसांना
त्याच्यानंतर नवीन जे एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टर येतात ह्यांना सुद्धा आपण मेडिटेशन हे ऑनररी फ्रीमध्ये आपण शिकवतो, स्टुडंटना शिकवतो. पण ह्यावेळी एक वेगळा शब्द घेतला, एक वेगळा आपण विषय घेतलाय, तो म्हणजे मनी मेडिटेशन. मनी खूप कन्सर्न असतात लोकांचे, तर आपण यांना ते कन्सर्न्स मुळातून काढून टाकतो. एक सोपं लोकांचं म्हणणं असतं की खूप हार्ड असतात पैसे कमवणं, इझी नसतं, जास्त पैसे कमवायचे असेल तर 2 नंबरची कामं करायला लागतात. हे जे कन्सर्न्स आहेत ना, हे जेव्हा जेव्हा निघतील तुमच्या आयुष्यातून, तेव्हा तेव्हा मनी किंवा कॅशचा फ्लो जो आहे तो ऑटोमॅटिकली येतो. तर मेडिटेशन घेऊन, मेडिटेशन करताना मनी हा कन्सेप्ट घेऊन, मनी हा विषय घेऊन जर मेडिटेशन केलं तर खरंच कॅश फ्लो होऊ शकतो आपल्या आयुष्यामध्ये, मनी इझिली येऊ शकतो. हे जे सगळे कोर्सेस आहेत हे तुम्ही आधी 1-to-1 शिकवायचे, क्लासरूममध्ये शिकवायचे, पण आता ऑनलाईन पद्धतीने हे सगळे विषय तुम्ही शिकवत आहात. तुमचा अनुभव काय आणि तुमच्या विद्यार्थ्यांचा अनुभव काय? फक्त म्हणजे निलेशजींच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची झाली तर फक्त या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी आत्तापर्यंत 250 विद्यार्थ्यांना हे सगळे विषय शिकवलेले आहेत. तुमचा ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचा अनुभव काय? मी जवळजवळ मला ह्या फील्डमध्ये 10 वर्ष झाली, पण गेल्या 5 वर्षापासून मी शिकवत आहे. मी कन्सल्टन्सी पण करतो, रिसर्च पण करतो, व्हिजिट्स पण करतो आणि शिकवतो. 5 वर्षात जवळजवळ 100 लोकांना शिकवलं आणि गेल्या 3 महिन्यात मी 250 लोकांना शिकवलं. एक फायदा ऑनलाईनचा काय असतो की तुम्हाला कुठे जायची गरज नाही, मला कुठे जायची गरज नाही. मी जिथे बसलोय, तुम्ही जिथे बसलात, तिथून पूर्ण क्लासरूम कंडक्ट करता येतो. एका क्लासरूममध्ये मॅक्झिमम 50 लोक असतात, 20 लोकांपासून ते 50 लोकांपर्यंत तिची बॅच असते आणि तिथे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला ट्रॅफिक येत नाही, तुम्हाला वेळेवर पोहोचायची गरज नसते, राहायची गरज नाहीये तिथे. तुम्ही जिथे आहात, ज्या परिस्थितीत आहात, तिथून मी जिथे आहे, ज्या परिस्थितीत आहे, तिथून मी शिकवू शकतो, तुम्ही शिकवू शकता. ओके, म्हणजे जर ऑनलाईन असेल तर मग विश्वची माझे घर असं होऊन जातं. नॅचरली आपण कुठूनही लॉग इन करू शकतो का? अगदी फक्त ठाण्यात नाही तर देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं आपण हा विषय शिकू शकतो. हीच ह्याचं खूबी आहे. आपल्याकडे आतापर्यंत 250 मधले फक्त 50 पार्टिसिपेंट जे असतील ना, ते ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील असतील. पण 200 पेक्षा जास्त जी लोक आहेत ती वेगवेगळ्या माध्यमातून आलेली आहेत, वेगवेगळ्या सेक्टर्समधून आलेत. महाराष्ट्रातून आलीत, काही गुजरातमधून आलेली लोक आहेत, काही साऊथमधून आलेली लोक आहेत, परदेशातील. आपल्याला 20 अधिक स्टुडंट जे आहेत ते परदेशातून सुद्धा आलेले आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला कोर्सेस जे आहेत ते केलेले आहेत. निलेशजी, साधारणपणे एक असं बघितलं गेलं आहे की ज्यावेळेस अशा प्रकारचे कोर्सेस माणूस करत असतो त्यावेळेस त्याच्यातनं त्याला व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल हे शिकणं देखील गरजेचं असतं. तुम्ही विद्यार्थ्यांना व्यवसाय कसा करायचा हे देखील शिकवता का? मी सुद्धा नोकरी करत होतो, 15 वर्ष मी नोकरी करत होतो. काही अचानक असं घडलं आणि नोकरी सोडावी लागली. पण जेवढी सॅलरी होती त्याच्यापेक्षा 4 पटीने आज मी EMI भरतोय. मी स्वतः आत्मनिर्भर झालेलो आहे. वस्तुस्थिती आलं, मला जी लोक ओळखतात, मी ठाण्यात 25 वर्षापासून राहतोय, जी लोक मला ओळखतात, मी स्वतः आत्मनिर्भर बनलेलो आहे. शिकल्यानंतर, कारण शिक्षण महत्वाचं नसतं, एकदा शिकल्यानंतर ते इम्प्लिमेंट करणं जास्त महत्वाचं असतं. वकील होणं, डॉक्टर होणं झाल्यानंतर त्यांची प्रॅक्टिस जी असते ना, ती पूर्णपणे प्रॅक्टिस आणि ही प्रॅक्टिकल त्यांच्या एक्सपिरियन्सवरती अवलंबून असते. आपण पूर्ण बॅकअप देतो. 5-5 वर्षापासूनचे स्टुडंट, म्हणजे आज पहिला स्टुडंट जो आहे ना तो आजही माझ्या बरोबर आहे. आपण त्यांना असिस्ट करतो, आपण त्यांना चान्स देतो असिस्ट करण्यासाठी. आपण जिथे जिथे जातो, समजा आपण स्टॉल घेतो कुठे पण, जेव्हा आता तर पॅन्डेमिक सिच्युएशन सगळं बंद आहे, पण जेव्हा सुरू होतं आणि स्टॉल्स घेतो तेव्हा आपण स्टुडंट्सना पहिलं इन्व्हाइट करतो की तुम्ही येऊन स्टॉल मध्ये पार्टिसिपेट करा. कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप असतो. कधीही तुम्ही शिकल्यानंतर 15 दिवसांनी प्रॅक्टिस करताना जर तुम्हाला प्रश्न आले तर तुम्ही त्याची ते प्रश्न कधीही ग्रुपवर टाकू शकता, फोन करू शकता, ईमेल करू शकता, आपण त्याची उत्तरं देतो. हे सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल असतात, त्याची योग्य किमती तुम्हाला मिळतात, ते प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात. तुम्हाला आता फ्युचर गाईड, आपलं ट्रेडमार्क रजिस्टर्ड, आपलं पूर्ण सिस्टम, आपण टॅक्स भरतो, आपण सगळे कंप्लायन्सेस पूर्ण करतो सरकारचे. तुम्हाला जर आपलं पार्ट बनायचं असेल, तुम्हाला वैयक्तिक करायचं असेल, स्वातंत्र्य आहे तुम्हाला, आपण तसं मार्गदर्शन करतो. आपल्या बॅनरखाली जर तुम्हाला हे करायचं असेल, तुम्हाला आपली फ्रँचायझी घ्यायची असेल, तरी पण
तुम्हाला कोर्स केल्यानंतर जसं पाहिजे तसं कोर्स केल्यानंतरही आपण तुम्हाला पूर्ण बॅकअप देतो, तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण देतो, आणि आज मी जे करतोय हे एक साधारण वर्षभरामध्ये तुम्ही सुद्धा करू शकता. मला बरीच वर्ष झाली, मला 5 ते 6 वर्ष लागली, पण हे वर्षभरामध्ये तुम्ही करू शकता. ह्या कोर्सची फीस 500 ते 10,000 रुपये पर्यंत आहे. साधे साधे छोटे एंजल थेरपी, चक्र हिलिंग, एंजल हे जे कोर्स आहेत हे 500 रुपयाचे आहेत. मेडिटेशन हे 500 रुपयाचे आहेत. त्याच्यानंतर नंबर्स अँड कलर्स जो आहे तो 3,000 रुपयाचा कंप्लीट कोर्स आहे. 3-3 लेवल त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करतो. क्रिस्टल आणि टॅरो रिडिंग जे आहेत ते 6-6,000 रुपयाचे कोर्स आहेत. आणि संपूर्ण वास्तुशास्त्र जो आहे तो 11,000 रुपयाचा कोर्स आहे. तर 500 रुपयापासून 11,000 रुपयापर्यंत सगळ्या प्रकारचे कोर्स अवेलेबल आहेत. नॅचरली एक विषय याच्यातनं समोर येतो निलेशजी, की ह्या तुमचे जे सगळे कोर्सेस आहेत हे कोर्सेस महत्त्वाचे आहेत. याच्यातनं आपला आत्मनिर्भर माणसं बनू शकतात, व्यवसाय नव्याने सुरू करू शकतात, पण याच्यात कोण कोण पार्टिसिपेट करू शकतं? आपल्याकडे ना 20 एज ग्रुपपासून म्हणजे वयाच्या 20व्या वर्षापासून 65 वयापर्यंत सगळ्या प्रकारची लोकं आपल्याकडे आहेत. ओके, स्पेशली आता 250 जणांचा माझ्याकडे जो डेटा आहे स्टुडंटचा, त्याच्यामध्ये हाऊस वाईफ जास्त आहेत. ओके, जर तुम्ही नुसते घरी बसलेले आहात किंवा तुमच्याकडे जास्त वेळ आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हे कोर्स करून तुम्ही तुमचे हजबंड्स किंवा तुमचे स्पाऊस आहेत त्यांना मदत करू शकता. ह्याच्याने तुम्हाला स्वतःला सुद्धा खूप फायदा होतो. हा, अजून एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला बिझनेस करायचा नसेल, तुम्हाला कन्सल्टन्सी करायचं नसेल, तरी सुद्धा अर्धे अधिक लोक आहेत या 250 मधले साधारण 100 ते 125 लोकांनी स्वतःसाठी हे कोर्सेस केलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर टॅरो किंवा न्युमरोलॉजी कोर्स केल्यानंतर तुम्ही रोज तुमचं आयुष्य अजून कसं चांगलं बनवू शकाल ह्याच्यासाठी सुद्धा बरीच लोक हे कोर्स करतात. गरज नाही की तुम्हाला प्रोफेशनलच बनायचं आहे, स्वतःला तुम्हाला जर उदरनिर्वाह करायचा असेल, तुम्हाला स्वतःला जर पुढे जायचं असेल, स्वतःला अडथळे दूर करायचे असेल, तरी सुद्धा हे कोर्स तुम्हाला भरपूर उपयोगी पडतात. तर मला सांगा, तुम्ही जाता जाता काय आवाहन कराल तुमच्या भविष्य काळातील या सगळ्या विद्यार्थ्यांना, तुम्ही काय आवाहन कराल? मी हेच आवाहन करीन की जर तुम्ही एखाद्या नवीन प्रोफेशनच्या शोधामध्ये आहात, पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये नोकरी गेली आहेत, प्रॉब्लेम आहेत, तर हा एक सोपा सरळ उपाय आहे, चांगला मार्ग आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये तंत्रमंत्र, पूजापाठ असं काहीही शिकवत नाही आहे. आपण प्युअर सायन्स आहे, त्याला मान्यता आहे. आणि कोणीही जर एक नवीन प्रोफेशन म्हणून जर कोणाला बघायचं असेल, एखादं नवीन गोष्ट आयुष्यामध्ये त्यांना हवी असेल, तर त्यांनी प्लीज आपल्याला संपर्क करावा आणि हे कोर्स जरूर करावे. तुम्हाला 100 आपण कुठल्याही कोर्सला 100% मनी बॅक गॅरंटी देतो. तुम्हाला जर कोर्स आवडला नाही तर तुमची फी आपण कुठलाही प्रश्न न विचारता परत देतो तुम्हाला. तर मंडळी, हे होते निलेश वीरा. निलेश वीरा फ्युचर गाईड या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या जवळपास 10 वर्षांपासून हे सगळे विषय शिकवत आहेत. अगदी 500 रुपयापासून तर 11,000 रुपयापर्यंतचे त्यांचे हे सगळे कोर्सेस आहेत. आणि या माध्यमातून आपण आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करू शकतो. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांचे पगार कमी झालेले आहेत. अनेक आज गृहिणींना असं वाटतंय की त्यांना आपल्या घराला हातभार लावायचा आहे. तर असे सगळेजण हे कोर्सेस करून याचं व्यवसायात रूपांतर करून आपल्या घराला, आपल्या एकंदरीतच जीवनशैलीला हातभार लावू शकतात. निलेशजी आमच्याशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद.